जय जगदम्ब, जय शहाजी राजे, जय राजे माताजी जाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे, स्वराज्य जननी जिजामाता, एपिसोड 243 अपडेट्स। सोन्याच्या नांगराला सर्वांचाच हातभार लावून सोन्याचा फाळ तयार करायचा असे ठरते। जिजाऊ म्हणतात, आपल्यामध्ये एकी ठेवावी लागेल, समूह शक्ती जागी करावी लागेल, त्यामुळे गावगाडा जागा होईल। सोन्याचा नांगर हे मात्र निमित्त आहे। इकडे शिरवळला खंडोजी अमीनला सांगतो, आता पुणे परगण्यातील लोक, बारा मावळातील लोक जिजाऊ यांच्याकडे जमत आहेत। ते सर्व त्यांचे ऐकत आहेत, पुण्याला राहण्यासाठी येत आहेत, तेथे वस्ती तयार होत आहे। तेव्हा अमीन खंडोजी व फाल्गुन पंत यांना सोन्याच्या मोहरा बिदागी लाच म्हणून देतो आणि म्हणतो, त्यांच्याजवळची निष्ठावंत माणसे फोडा। त्यानंतर खंडोजी ज्या माणसाला नांगर बनवण्यासाठी दिलेला असतो त्याला लाच बिदागी देतात व धाक देतात व म्हणतात, नांगर बनवून द्यायचा नाहीस। इकडे झांबरे पडलांच्या वाड्यामध्ये जिजाऊ म्हणतात, आजपासून 5 दिवसानंतर आम्ही सोन्याचा नांगर धरणार, यात आता बदल नाही। ज्या सुताराला नांगर बनवायचा असतो त्या माणसाकडे जेव्हा त्याची पत्नी येते व म्हणते, घेतला की नाही नांगर तयार करण्यासाठी तुम्ही हातात, तेव्हा तो सुतार म्हणतो, मी नांगर बनवणार नाही, नांगर न बनवण्यासाठी या मोहरा मला भेटल्या आहेत, बिदागी भेटल्या आहेत। तेव्हा त्या थैल्या हातातून घेऊन त्याची पत्नी, सुताराची पत्नी म्हणते, या ही आपली लक्ष्मी नाही, आणि त्या बिदागी फेकून देते व म्हणते, ही आपली लक्ष्मी नाही, खरी लक्ष्मी आपली जिजाऊ राणीसाहेब आहेत, गप गुमानं नांगर बनवा। व तेथे दडून बसलेले खंडोजी व फाल्गुन पंत हे ऐकत असतात। तेव्हा त्या सुताराची पत्नी फाल्गुन पंत व खंडोजी यांना झापते व बोलते व म्हणते, आमचं इमान विकत घेता काय हे असल्या बिदागी देऊन। हे ऐकताच खंडोजी व फाल्गुन पंत तिथून पळून जातात। त्यानंतर सुतार नांगर बनवण्यास घेतो। त्यानंतर इकडे झांबऱ्या पाटलांच्या वाड्यात नांगर बनवणारी माणसे येतात व म्हणतात, ही पुण्याची भूमी निषिद्ध आहे, आम्ही नांगर बनवला, आम्ही कामे केली तर आमचा वंश निर्वंश होईल। तेव्हा जिजाऊ म्हणतात, असे काही होणार नाही, तुमची सर्व जबाबदारी आम्ही घेतो। तेव्हा ती माणसे म्हणतात, आम्ही आम्हाला सोडणार नाही, म्हणतो आहे। तेव्हा जिजाऊ म्हणतात, हे कोणी तुम्हाला सांगितलं आहे? तेव्हा ती माणसे म्हणतात, खंडोजी व फाल्गुन पंत यांनी। त्याच वेळेस खंडोजी व फाल्गुन पंत तिथे दडून बसलेले असतात व ते ऐकत असतात ही माणसे काय बोलतात ते जिजाऊंना। परंतु जिजाऊंच्या हे लक्षात येते तेव्हा त्या तिथे फाल्गुन पंत पकडल्या जातात। आता पाहूयात पुढील एपिसोडमध्ये काय होतं ते। मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय जगदंब, जय शहाजीराजे, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। धन्यवाद।